दुबईत मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, तर रस्त्यांवरील गाड्या पाण्यात तरंगताना दिसत या पावसामुळे संपूर्ण दुबई शहर जलमय झालंय. दरम्यान हवामान विभागानं पुढच्या 2 दिवसांनंतर पुन्हा पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. तिकडे डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे वाहनांवर भिंत कोसळली, यात 9 जणांचा मृत्यू झाला. प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. बल्गेरियामध्ये हिमवृष्टी आणि वादळी पावसामुळे हाहाकार उडालाय. जोरदार हिमवृष्टी झाल्यानं अनेक वाहनांचा अपघात झाला, रस्ते बंद झालेत, वीज पुरवठाही खंडित झालाय. दिल्लीमधील यमुना नदी प्रचंड प्रदूषित झाली, त्यामुळे भक्तांना फेसाळलेल्या नदीतच छटपूजा करावी लागते. यावेळी छटपूजा करताना नदीवरील फेस वाहत चालल्याचं दिसते, याचा भक्तांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यावरून वाद चिघळू शकतो. आदेश देऊन 20 दिवस उलटून गेलेत, मात्र पाणी न सोडल्यानं राजेश टोपेंनी आंदोलनाची हाक दिली. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शन आणि रास्ता रोकोचा इशारा टोपेंनी दिलाय. उजनीच्या पाण्यात केमिकल मिसळलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. उजनीतील पाण्यात लाखो माशांचा मृत्यू झाला, त्याचबरोबर या पाण्यामुळे नागरिकांसह शेती आणि जनावरांनाही धोका असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नदीत केमिकल सोडणाऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली. कारवाई न केल्यास जलसमाधीचा इशारा संघर्ष सेनेनं दिलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे